अजित पवारांच्या बंडाची मला कोणतीही माहिती नव्हती. पक्षाचा बंडखोरांना कोणताही सपोर्ट नाहीये. तर ज्या 9 जणांनी शपथ घेतली त्यांच्यावर पक्ष योग्य ती कारवाई करेल. अजित पवारांसोबत असलेल्या नेत्यांमधील काही नेते आमच्या संपर्कात आहे. या नेत्यांना शेवटी जनताच उत्तर देणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आणि हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँक याचा उल्लेख केला आणि त्याबरोबर इरिगेशनच्यामध्ये जी काही तक्रार होती त्यासंबंधीचा त्यांनी उल्लेख केला. हा जो उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहेत असा जो आरोप केला मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ त्यासंबंधीचे त्यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. त्या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले होते त्या सगळ्यांना मुक्त केलं. त्याबद्दल मी पहिल्यांदा प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे. त्यासंबंधीचं चित्र आणखी 2-3 दिवसात लोकांच्या समोर येईल. त्याचं कारण की ज्यांची नावं आली त्याच्या काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या. पण आमची भूमिका वेगळी आहे की ती कायम आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केली.